सगळ्यात पहिलं आपल्याला स्टार्टर मध्ये आलेलं आहे ते हे चना मसाला, असं कोलीवाडा, चना कोलीवाडा बोलतात तसं. मस्त इकडे लसणीच्या फोडणीमध्ये आणि मस्त मसाल्यात फ्राय केलेला आहे. इकडचं फेमस आयटम आहे पापड आणि हे मिळतं आपल्याला. तर पापड आपल्या येण्या अगोदर हे झालं पहिलं, तो टेस्ट करून बघूया. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही आलो तळोजामध्ये. तळोजामध्ये हॉटेल स्टार प्लेटच्या ठिकाणी आलेलो आहोत. तिकडे आम्हाला इन्व्हाइट केलेलं आहे. आम्ही तुम्हाला तळोजामधलं फिश मार्केट दाखवलं बघा. त्या फिश मार्केटमध्ये मी आलेलो त्यावेळेस या हॉटेलचे जे पार्टनर आहेत ते आम्हाला अचानक एकाने भेट झाली. तर ते म्हटलं की दादा तुम्ही नक्की आमच्याकडे हॉटेलला भेट द्या फॅमिलीसोबत. तर आम्ही आज वेत केलं आहे, आलो इकडे. तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये त्यांचं हॉटेल कसं आहे, आतमध्ये त्यांचं फूड वगैरे, खास करून नॉनव्हेजचं इकडे खूप फेमस आहे ना, तर म्हटलं त्याचा रिव्ह्यू पण चेक केला गुगलवरती, खूप चांगलं त्याचा रिव्ह्यू वगैरे आहे. तर म्हटलं चला जाऊया आपण. तर आज सगळेजण आलं बघा, प्रांजू प्रतनू सगळेजण आहेत. आणि खास करून अण्णा शूट करतो आहे आता. आणि तुम्हाला आता आतमध्ये पूर्ण यांचं काय काय आहे, आतमध्ये हॉटेल कसं आहे, आतमध्ये इंटेरियर कसं आहे, फूडची क्वालिटी कशी आहे, सगळं तुम्हाला आमच्या या आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहोत. तर चला पटकन जाव्या, रात्रीची वेळ आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगायचं ना की हा पाठीमागे दिसतो ना हायवे, या हायवेलाच हे हॉटेल आहे. मुंब्रा म्हणजे कळंबोली मुंब्रावरून जातो ना रोड, त्या रोडलाच हे हॉटेल आहे. म्हणजे तुम्हाला कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे. बरेच आता गाड्या इकडे किती पण थांबल्यात. इकडे पाठीमागे 2 मिनिटावरती फिश मार्केट आहे. तर तुम्ही इकडे सर्च करत ना हॉटेल स्टार प्लॅनेट, तुम्हाला हे दिसेल हॉटेल. तर जास्त वेळ नव्हतं, आपण आतमध्ये जाऊया आणि पटकन बघून घ्या कशा प्रकारे हॉटेल वगैरे आहे ते. चला इकडे गाड्या वगैरे किती लागल्यात आतमध्ये, मला वाटतं गर्दी असेल. आणि आज आहे रविवार, तर रविवारच्या दिवशी खूप गर्दी, कारण सगळेजण खास करून फॅमिलीसोबत तिकडे येतात जेवायला. तर इतर दिवशी पण गर्दी असते, पण आज रविवारच्या दिवशी गर्दी असणार. सीटिंग अरेंजमेंट बघू शकता तुम्ही, फॅमिली एकत्र गेट टुगेदर मस्त जेवण चाललं आहे. आणि तिकडे रूम आहेत, आपण जरा चेक करूया कुठे बसायचं आपल्याला. सो सिटिंग अरेंजमेंट बघून घ्या, आपल्याला कुठे बसायचं नेमकं माहित नाही. इकडे रूम खाली असेल तर रूम मध्ये जाऊ, नाही तर बाहेरच बसूया आपण. रांजू पण खुश आहे ना. तर मित्रांनो, हॉटेलमध्ये आल्यानंतर आम्ही जरा वेटिंग करतोय. तुम्हाला त्या हॉटेलमध्ये बाजूला काही मंडळी बसलेली आहेत, जेवायला बसलेली आहेत. काही सिटिंग आहे ती खाली आहे. ह्यासाठी खाली आहे की आतमध्ये जे रूम्स आहेत ना, प्रायव्हेट रूम्स असतात त्यांचे. इकडे बघा फॅमिली रूम्स आहेत. या फॅमिली रूम्समध्ये ना सेपरेट प्रायव्हेट आपले डायनिंग सेटअप केलेलं आहे. ज्यांना बसून घ्यायचं तर बसून सेटअप केलेलं आहे. काहीला काहीला पण टेबलमध्ये खायचं त्या टेबलसाठी पण आहे. तर आम्ही वेट करतोय कुठला तरी एक रूम खाली झाला की आम्ही तिकडे जाऊ. तुम्हाला तिकडचं इंटिरियर पण दाखवेन कसं आहे ते, पण बाहेरचं पण ॲटमॉस्फिअर चांगलं आहे. पूर्ण सेटअप छान छान केलं आहे, लाईटिंग आहे, पूर्ण उज्जड वाटतोय आणि पॉझिटिव्ह वाईब्स आहेत, छान वाटतंय. आणि छान छान असा जेवणाचा खमन दरवड तुटला. स्वतः अण्णाने कॅमेरा पकडला, तो दाखवतो बघा, तो पण आलाय. सो आज फॅमिली गेट टुगेदर. सो चला आपले रूम तिकडे खाली झाले, इकडे फॅमिली रूम बघायचे अशा. सो आपल्याला तिकडे फॅमिली रूम नंबर 3. वा भारी ना, प्रायव्हेट रूम बघा ना कसं भारी वाटतंय. म्हणजे तुम्ही इकडे याल ना तर तुम्हाला असं म्हणजे मस्त वाटत, छान वाटत. एंट्री केल्या गेल्याच एकदम भारी वाटत, मस्त वाटत. बाहेरचं काहीच आवाज येत नाही, प्रायव्हेट तुम्हाला सेपरेट तुम्हाला मेन्यू कार्ड येतो. आणि असे सोफा सिटिंग अरेंजमेंट आहे इकडे, असे सोफा लागली तिकडे. आणि असं काही आहे तुम्हाला वाईड अँगल मध्ये दाखवतो. फॅन असते इकडे, एक फॅन आहे, एसी पण आहे. तुम्हाला हा इकडे झुंबर लावलाय मध्ये असं कलरफुल. बऱ्याच वेळेस आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण पहिलं सगळ्यात म्हणजे मेनू चेक करत असतो की या इथल्या हॉटेलमधला रेट काय आहे, कसं काय आहे, त्या अंदाजाने आपण तिकडे जातो. आपला बजेट ठरवत असतो की हॉटेलमध्ये आपल्याला परवडेल की नाही, कसं काय.
तर या हॉटेलचे मेनू रेट्स आहेत तुम्हाला मी शेअर करणार आहे, मेनू कार्ड आहे जेणेकरून तुम्हाला प्लॅन करता येईल की तिथे काय खायचं वगैरे. पण इकडचे नॉनव्हेजचे डिशेस खूप फेमस आहेत, तर बरेच जण अगदी नॉनव्हेज खायला तिकडे येतात. तर पहिले तुम्हाला मेनू कार्ड दाखवते कसं काय काय रेट आहे ते. ऑर्डर करणार तर आहोत प्रज्ञू करते हाय. सो हे बघा असं पूर्ण फर्स्ट पेज आहे. इकडे तुमचे मेनू कार्ड आहे, रिफ्रेशमेंट साठी काय काय पापड हे मला वाटतं स्टार्टर आयटम आहेत, चना कोली वडा ड्राय असं बघा इकडे रेट आहेत. सो इकडे बघा तंदूर कबाब मध्ये बंजारा तंदुरी, पहाडी तंदुरी, तळोजा स्पेशल, सुपर स्टार, भरपूर सारे मेनू मेनू खूप आहे तिकडे. रेट पण तुम्हाला हाफ आणि फुल असं दोन्ही रेट आहे. इकडे डाव्या साईडला आहे तो हाफचा रेट आहे, इकडे फुलचा रेट आहे. स्टार्टर मध्ये बघा इकडे इकडे हे सगळं समुद्रामधली फिश वगैरे असतात ना मासे, त्यांचे रेट नाही दिलेत ऍज पर मार्केट प्राइस नुसार. सो इकडे मटन डिशेस पण आहेत, त्यांचे रेट बघा दिलेत. मटन हंडी, मटन आगरी हंडी, मटन लपेटा, बिर्याणी आणि पुलावचे पण इकडे बघा खूप सारे प्रकार आहेत, रेट्स दिलेत. रोटीचे रेट्स आहेत, चावल आहेत, चावलचे प्रकार बघा इकडे, स्टीम राईस, जिरा राईस, चायनीज पण मिळते इकडे बघा, चायनीजचं पण रेट दिलंय. आणि इकडे बघा फ्री होम डिलिव्हरी कव्हरेज एरिया बघा काय काय आहे. हे आजूबाजूचे सगळे एरियाज कनेक्टिव्हिटी आहे बघा, नावडा, तळोजा गाव, मुरबी गाव, पेट गाव असे गावांचे नाव आहेत जिथून तुम्हाला कनेक्ट होता येईल जवळपासच आहे. तर होम डिलिव्हरी पण आहे आणि त्यांनी नंबर पण शेअर केले तिकडे, झोमॅटो स्विगीवरून ते डिलिव्हरी करतात. आणि हे आहे ॲक्च्युली टिश्यू पेपरचं स्टँड आणि इकडे पाणी बॉटल्स आपल्याला आल्या. सगळ्यात पहिलं आपल्याला स्टार्टरमध्ये आलेलं आहे ते हे चना मसाला असं कोली वडा, चना कोली वडा बोलतात तसं. मस्त इकडे लसणीचे फोडणीमध्ये आणि मस्त मसाल्यात फ्राय केलेलं आहे. इकडचं फेमस आयटम आहे पापड आणि हे मिळतं आपल्याला. तर पापड आपल्या येण्या अगोदर हे झालं पहिलं, तो टेस्ट करून बघूया असं खायचं इकडे स्टिक करून. रजनू कसे आहे, एक नंबर ना. हे स्टार्टर मध्ये दिले आम्हाला लॉलीपॉप, लॉलीपॉप क्रिस्पी एकदम एकदम छान बघा. चिकन लॉलीपॉप शेजवान चटणीशी एक नंबर लागणार आहे ना. चिकन सॉफ्ट आहे हा ना, काढी कडक असतं आणि वरती पीठ जास्त असतं, त्याच्यामध्ये पिठाचं प्रमाण कमी आहे. सो मित्रांनो बघताय स्टार्टर मध्ये कबाब आहे, चिकन कबाब मस्त पैकी इकडे कार्विंग केलेलं आहे, म्हणजे व्हेजिटेबल्स मध्ये कार्विंग करून पण एक गार्निश करता येतं. हे बघा पक्षी बनवलं याच्यामध्ये जाम भारी. आणि मला वाटतं हा गाजर आहे ना, मस्त पंख काढलेत आणि मस्त कबाब आपला आलेला आहे चिकन कबाब. सो हा कबाब आहे ना इकडे तो हाफ आहे, म्हणजे 6 पीस मिळतात हाफ कबाब मध्ये. तर हे पण आपण टेस्ट करणार होता कसं झालंय ते. चिकन शिजलंय छान आहे बघ, मस्त शिजलंय लाजवाब. इकडे बघा साईडला मस्त पैकी आपल्याला सलाड असतो, चाट मसाला घालून तिखटपणा आणि याचं कबाबचं कॉम्बिनेशन एक नंबर जबरदस्त आहे. कसं वाटलं फ्लेवर फिनिश झालंय, भाजलेला आहे ना त्याच्यामुळे त्याचा फ्लेवर त्याच्या सुद्धा. आणि इकडे बघताय हा आहे तवा पापलेट असा आलाय, छान आहे बघा तवा फ्राय आहे आणि त्याचे थोडे छोटे छोटे पीसेस केले त्याचे छान आहे. तर हे एकदम जबरदस्त कटिंग करून असं दिलेलं आहे, वरती लसणाच्या फोडणी दिलेली आहे मस्त फ्लेवर आणि इकडे गार्निश केलंय मस्त पैकी लिंबू आणि गाजर. सो आम्हाला हे सगळ्यांना असं सर्व्ह केलंय. टेस्ट तुम्हाला सांगतो कशी झाली ती, हे अन्नाला टेस्ट करा सांगतोय की तवा पापलेट कशी टेस्ट. खूप छान मस्त झालं, मस्त आहे एकदम एकदम भारी मस्त. तू काय खातेस अजून? पापड. तू मसाला पापड करून खाते. तुम्ही घेतलं का? मी घेतलाय पापलेट, एकदम जबरदस्त. म्हणजे टेस्ट केला ना, एक तर पहिली वर्ष फ्रेश आहे, नंतर एकदम घरगुती कसं आपण करतो फ्राय तव्यामध्ये तसं फ्राय आणि एकदम
थोडासा नमकीन टाइप आहे, तिखट पण आहे आणि याच्यावरती लसणाची एक फोडणी दिली ना तर एकदम जबरदस्त लागतं. पार्टीसाठी एकदम बेस्ट आहे, म्हणजे कोणाचं बर्थडे पार्टी असेल ना, फॅमिलीमध्ये एकत्र गेट टुगेदर करायचं आहे, एकत्र फॅमिलीसाठी जेवायला यायचं आहे, तर हा कसं वाटलं ठिकाण? पार्टी हॉल पण आहे, पार्टी हॉल पण आहे तिकडे. सो प्रायव्हेट रूम्स आणि पार्टी हॉल साठी एक अशी रूम सारखीच आहे, पण ती लांबचलाम आहे. जर जागा मला दाखवता आले तर दाखवू का? तिकडे सध्या बसलेत कस्टमर. सो हे आहे इकडचं फेमस चिकन ड्राय फ्रुट्स फ्राय केलेलं मस्तपैकी, आणि इकडे आहे ते हे चिकन डबल एका, आणि इकडे आहे ते हे चिकन तमियम. हे एकदम भारी दिसायला, एकदम भारी वाटतंय, खायला कसं वाटतं ते बघूया. पण ह्यांच्याकडचं हे फेमस आहे असं मी ऐकलंय, सो त्यांनी आम्हाला हे सर्व केलेलं आहे. सो टेस्ट करूया आपण. हे हाफ हाफ पीस आहेत, म्हणजे हाफ हाफ आपण प्लेट्स घेतले आहेत, एका हाफ प्लेटमध्ये 12 पीस येतात आणि फुल असेल तर 24, म्हणजे क्वांटिटी भरपूर सारी आहे. रेटच्या हिशोबाने आपण जर कम्पेअर केलं तर तुम्हाला हे भरपूर साऱ्या क्वांटिटीकडे मिळतं, तुमच्या फॅमिलीसाठी एकत्र बेस्ट आहे एकदम. या बसा, तुम्हाला जरा दाखवतो कोणी आम्हाला इन्व्हाइट केले खास करून. ते इकडे बघा, सैफवान बाई आहेत, त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केले खास करून, तर थँक्यू सो मच सगळ्यात पहिले त्यांना. पण तुमच्या हॉटेलमधली जेवणाची टेस्ट आतापर्यंत स्टार्टर आयटम आम्ही घेतलेत एकदम अल्टिमेट आहे सगळ्या. तुम्हाला पापलेट वगैरे आवडला का नाही? पापलेट एकदम भारी आणि पापलेट तुम्ही दिलेत ना ते एवढं ताजा आणि एकदम भारी टेस्ट होती ना. कबाब पण मस्त होता, जे पापलेट दिलं फ्राय ते पण, तवा फ्राय पण भारी होत. तर तुमच्याकडे हे वाले डिश सध्या जास्त फेमस आहे का? हा, आमच्याकडे ड्राय फ्रुट आणि डबल एक लय फेमस आहेत. हो ना, एक नंबर फेमस. लोक खायला ते कुठले गाववाले इकडचे असतात? गाववाले, आजूबाजूचे गाववाले असतात, सिटीचे असतात, सगळी होय ना, सगळी ड्राय फ्रुट डबल एक लय फेमस आहे आपला, एक नंबर. म्हणजे आता हे आपण टेस्ट करणारच आहोत. क्वालिटी पण चांगली असते, क्वांटिटी पण आपण जास्ती भरपूर देतो. हाफ मध्ये 12 पीस देतो, फुल मध्ये 24 पण देतो, 24 पीस देतो. ओके, तर नक्कीच आम्ही कधीतरी, आता बर्थडे नाही प्रज्ञूचा, तेव्हा कधीतरी भेट करूच आपण. जा ना कधी पण आपली घरची पण आहे, 20 लोक बसून एकत्र जेवण करू शकतात फॅमिली सोबत. आणि त्या रूमात चार्जेस वगैरे काहीच नाही. आता आपण इथे राहिलो तिथे काही चार्जेस एक्स्ट्रा नाही देणार, काहीच नाही, सेम रेट. आतमध्ये बसा, बाहेर बसा, फक्त आपल्या घरच्या फॅमिली येतात ना, त्यांच्या सेफ्टी जास्ती बनवलेली आहे, म्हणजे प्रायव्हसी राहते आपल्याला. आणि इकडे बघा, एसी वगैरे सगळं दिले त्याला लावून, मस्त पैकी थंड गार सगळ्या रूमामध्ये एसी आहे. आता कोण एक घंटा बसते, कोण दीड घंटा बसते, कोण अर्धा तास, आपण कोणाला कधी विचारत नाही. अच्छा, इकडे हे खास आपल्या एकाच म्हणणं असते का, आपली फॅमिली घरची येणार, आजूबाजू सगळे आपली घरचीच लोक झाली ना, बरोबर. हा, ते येतील रूमात बसते तर बरं वाटते आपल्याला. कोण आला आणि बाहेर पण बसला तर आम्ही स्वतः उचलून बोलतो, ओनर लोक आतमध्ये बसा, तुमच्या वस्ती रूम बनवल्या. आपले गाववाले एवढे चांगले आहेत ना, घरच्या सारख्या गावातले इकडचे सगळे पनवेलचे पण येत असतील ना, बरेच जण सगळे येतात पनवेल, आजूबाजूचे एवढे पण गाववाले आहेत ना, लय कॉपरेट करतात. म्हणजे बघा ना त्यांचं, आता मी त्यांना भेटलोय, फर्स्ट टाइम त्यांना भेटलो होतो फिश मार्केट मध्ये, मी शूटिंग करत होतो आणि त्यांनी व्हिडिओ बघितलेले आपल्या अगोदरचे. आमच्या हॉटेलला याल का एक दिवस? आम्ही कधीच ना व्हिडिओ बनवली, फक्त पहिल्यांदा तर तुम्हाला आम्ही वाढला. अरे वा वा. आणि आमचे कस्टमर एवढे आहेत का, आम्हाला विचारता असेल नवीन ब्रांच कुठे घालता का. पण मी तुमचे रिव्ह्यू पण चेक केले गुगल वरती, चांगले रिव्ह्यू आहेत. म्हणजे आम्ही कधी आपल्या ऍडव्हर्टाइज केलात नाही ना, फर्स्ट टाइम आपल्याशी व्हिडिओ जाईल ना. म्हणजे बऱ्याच जणांना आपले हे हॉटेल खूप त्यांना हेल्पफुल होईल. म्हणजे तळोजाला इकडे हॉटेल तसे आहे भरपूर, पण आमचं एकच म्हणणं आहे सर, कधी आमच्या हॉटेलची कस्टमर नाराज होऊन गेला ना पाहिजे, बस काहीच नाही, खुश झाला पाहिजे. आम्ही स्टाफला पण दाखीत दिलेले, कस्टमर हॉटेलमध्ये नाराज होऊन गेला ना पाहिजे, बाकी काहीच नाही. आम्ही ओनर लोक आम्हाला लय हॉटेलवरती लक्ष देतो, लय ध्यान देतो. संध्याकाळी ना धंद्याचा टाइम असते ना, तर आम्ही येऊन स्वतः बसतो, स्वतः कस्टमरवरती ध्यान ठेवतो, किचन मध्ये काय चाललंय. सर्व्हिस फास्ट आहे, म्हणजे आम्ही एक संपते ना तोपर्यंत त्यांना बरोबर माहिती आहे की आता एवढा टाइम लागला असेल संपायला, लगेच घेऊन बरोबर ते आणतात त्या टाइमला. दुसरं असं आमच्याकडे चिकन वगैरे सगळं मटेरियल फ्रेश भेटते, सगळं माल भारी वापरतो, क्वालिटी भारी इस्तेमाल करतो. ओके ओके, जेवण मस्त वाटलं. आम्ही तुम्हाला रिकमेंड करतोय की तुम्ही इकडे कधी आलात या साईडला, पनवेल साईडला, नवी मुंबई साईडला, तर जरूर हे नाव लक्षात ठेवा, स्टार प्लॅनेट हॉटेल. म्हणजे आम्ही फक्त माहिती इन्व्हाइट केलं म्हणून असं वावा करत नाही, पण प्रत्यक्षात इथलं फूड क्वालिटी खूपच चांगली आहे. आता हे वाट बघू शकत नाही जास्त वेळ, एकदम लाजवाब असणार आहे टेस्ट असं वाटतंय बघून, तर कारण आतापर्यंत सगळे फूड अल्टिमेट होते. आपल्याला बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की हे हॉटेल इकडे कधी नेमकं उघडतं, टायमिंग काय,
आणि रश कधी असते, बऱ्याच जण त्या हिशोबाने इकडे प्लॅनिंग करू शकतात यायचं, त्यांच्याकडे जाणून घेऊया कधी गर्दी असते काय कसं असतं. टायमिंग असं असतं, सकाळी 10:30-11 उघडते आणि सफाई विफाई करताना सेटिंग लावताना 12 वाजता, सकाळी 12 चालू होते, रात्री 1 वाजे पण चालू असते. आणि आपल्या सकाळचा ब्रेकफास्ट नाश्ता करणे आपल्याकडे जेवण मेन कोर्स असतो, जेवण स्टार्टर मेन कोर्स सगळं असतात. तर हे संडेची वगैरे गर्दी जास्त असेल, फ्रायडे सॅटरडे संडे ला भीड असते, एवढी भीड असते आणि बाहेर पण बसायला जागा नाही. आता वाढले वाढले असेल ना, मगाशी एंट्री केली तेव्हा बाहेर थोडा काही सिटिंग अरेंजमेंट होती, बाकी होती ना असं आम्ही फोनवरती पण बुकिंग घेतो. ओके, मी सुद्धा चिकन भरपूर ठिकाणी हॉटेलात खाल्लंय पण अशी टेस्ट मला आतापर्यंत कुठेच नाही सापडली. का होत खरं आहे, खरं शब्द हे तर वेगळंच लागते, एवढं भारी लागतं ना अशी टेस्ट. मी ड्रायफ्रुट्स एकदम भारी, प्रत्येक हॉटेल खासियत असेल वेगळा युनिक आहे ते सगळं. मेन कोर्स मध्ये आपण मागितले आता चिकन हंडी कोकणी स्टाईल, कोकणी चिकन हंडी आहे. तर इकडे फर्स्ट टाइम आम्ही ट्राय करणार आणि बघूया कसं आहे. वरती मिरच्या आहेत तिखटवाल्या, मस्त फ्राय केलेल्या. तंदूर रोटी बटरवाली आणि ही कोकणी हंडी या ट्राय करा. मस्त धंदणीत पण नाही पण छान आहे. आम्ही इकडे भरपूर सारे मेनू ट्राय केले आणि आता सगळ्यात शेवटी ते म्हटलं की काहीतरी राईस मध्ये आयटम खा, आम्ही आम्हाला त्यांनी बिर्याणी दिले, हाफ बिर्याणी. भरपूर झालं असतं, त्यांनी भरपूर सारे मेनूज दिले, म्हटलं ट्राय करा तुम्ही टेस्ट करा, नेक्स्ट टाइम तुम्ही तुम्हाला आवडत आवडीचं खा. पण यावेळेस त्यांनी म्हटलं की तुम्ही बिर्याणी ट्राय करून जा. तर राईस मध्ये आम्ही बिर्याणी घेतलंय, हाफ बिर्याणी. तर वर्षा सर्व करते. सर राईस आयटम काहीतरी खाल्ला ना, काहीतरी खाल्ल्यासारखं वाटत, त्यासाठी आम्ही एक मोठा ना एक शास्त्र म्हणून घेतलंय थोडस. पण छान आहे, सगळे मेनूज अल्टिमेट होते आणि पहिली गोष्ट त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे. ते असं नाही की बाबा आले तर त्यांना आपण नवीन देव्याचा नुसतं, पण ते मनापासून देत होते, तुम्ही खावा वैरी तुम्ही घ्यावं असं तसं, म्हणजे तुम्ही कधी पण या नेक्स्ट टाइम असता. तर त्यांनी कधी असं प्रमोशन वगैरे कधी दाखवलं नाही कधी हॉटेल त्यांचं, मी बघितलं त्यांचं यूट्यूबवर असं त्यांचं हॉटेल नाही कोणी एवढं दाखवलं. तर ते म्हटलं की त्यानिमित्ताने बऱ्याच लोकांमध्ये हॉटेल तुमच्या निमित्ताने पोहोचेल, म्हटलं नक्कीच. आपले भरपूर सारे सबस्क्रायबर्स फॅमिली मेंबर्स आहेत जे आपले व्हिडिओज बघतात प्रेमाने मायाने, त्यांच्यापर्यंत ही चांगली गोष्ट जाईल आणि ते येतील. आणि रेट्स पण आपण काय ह्या गोष्टी अशा काही नेहमी करत नाही असं हॉटेलात जेवायला येतो, कधीतरी येतो ना आपण. समजा कुठला बर्थडे पार्टी असेल किंवा काय फंक्शन असेल एखाद्या घरात काही एक आपल्या एखाद्या पार्टी त्याची ट्रीट द्यायची तर आपण अशा हॉटेलला येतो, नेहमी येत नाही आम्ही पण असं कधीतरीच येत असतो. पण त्यानिमित्ताने तुम्हाला एक हॉटेल चांगली माहिती पडेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून, म्हणून आम्ही आता हा व्हिडिओ केला आहे. तुम्ही नक्की कधीतरी ट्राय करू शकतात आणि ह्या असं तुम्ही आता आजूबाजूला भरपूर सारे हॉटेल तिकडे पण त्यांचं पण आम्ही रेट चेक करा ना, त्यांचे आपल्याला समजतं गुगलवरती, तर रेट मेनू त्यांचं दिसतात आपल्याला, तर त्यामानाने असं बिल खूप झालं असतं. पण हा आपला रेट तुम्ही 2500-3000 गेला असायचं बिल ना आपण. सो चांगलं आहे, म्हणजे बऱ्यापैकी ठीक आहे. बघा इकडे जेवण झालं आमचं सगळ्यांचं, शेवटी फिंगर बॉल. सो आता आम्ही जेवलोय, जेवण बाहेर पडलोय, तर काही कस्टमर आहेत ना जे इकडे अजून जेवतायत, तर तुम्हाला दाखवतो यांच्याकडे दस्तर फान आणि पार्टी हॉल कसं आहे ते. आम्ही होतो ते फॅमिली रूम मध्ये, तर तिकडचं सेटअप आणि इकडचं सेटअप थोडासा वेगळा आहे, ते पण दाखवतो तुम्हाला त्यानिमित्ताने बघायला मिळेल. तिकडे आहे पार्टी हॉल, तिकडे जाव्या. इकडे आहे पार्टी हॉल आहे. किती लोकांची सिटिंग अरेंजमेंट इकडे? 17-18 17-18 साईज आहे समान असतात ना. ओके, सो हे मला वाटतं ग्रुपच झालं यांचं, फ्रेंड्स आपले खास कस्टमर आहेत. ओके,
जेवण कसं तुम्ही खाता इकडे? जेवण कसं वाटतं तुम्हाला? खाना कसा है? खाना अच्छा है, एक नंबर है। पहले आए क्या इधर? ओके, दस्तरखान तुम्हारा दाखवतो। इकड़े बघा दस्तरखान ची आपण बसलो ना तसंच आहे, फक्त इकडे खाली बसून आहे। बऱ्याच जणांना असं बसून मांडी घालून जेवायची आवड असते, तसं हे आहे दस्तरखान। तर इथे पण एसी फॅन असतो, लाईट मस्त इंटिरियर छान केलंय, आणि स्क्वेअरमध्ये असं हा दस्तरखान। पुढे इकडे बघूया काय, इकडे पण दस्तरखानच आहे। हा बघा दस्तरखान प्रत्येक इच्छा ठिकाणी एक वॉल आहे ना, असे डिफरंट कलरने केलेली आहे, आणि इंटेरियर जाणे केले ना, एकदम एंट्री केल्यावरती हे समोरचं एकदम अट्रॅक्टिव्ह वाटतं। तीन दस्तरखान आहेत, एक पार्टी हॉल आहे, आणि फॅमिली रूम तीन आहे, एकूण 10 रूम आहेत, एकदम प्रायव्हेट आहेत, आणि जिथे आपल्याला मस्तपैकी निवांत बोलता येतं। फॅमिलीसोबत आला तर बाहेरचं काय असं बाहेरचा आवाज पण येत नाही, आणि तुम्ही एकदम निवांत तुमच्या फॅमिलीसोबत 2 तास काय असेल ते टायमिंग व्यतीत करू शकता। आणि दुसरी गोष्ट, याच्यामध्ये जो मेनूमध्ये रेट आहे ना तोच रेट असतो, इकडे सेपरेट रेट काय नाही। सो इकडे बघा व्हेजिटेरियन खाणारे पण बरेच फंड येतात। इकडे काही कस्टमर आहेत, दाखवतो। सो आमचं एक यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही अगोदर कधी आला तिकडे टेस्ट करायला? कधी फर्स्ट टाइम आलात? बट कैसा कैसा आहे खाना? मराठी आहेत का? मराठी आहे। कसं जेवण कसं आहे? एकदम बढिया बढिया एकदम। तर त्यांनी काही स्टार्टरमध्ये चिकन फ्राय घेतलं का कसं काय? कोलीवडा, चिकन कोलीवडा घेतलंय। सुहेल भाई ना? हा यस। तर काय कसं काय तुम्ही इकडे जसं येत असतात इकडे? मी यांचा नेहमीचा कस्टमर आहे। नेहमीचा कस्टमर आहे? नेहमीचा। तुमचं दुकान पण आहे? कोणती शॉप आहे? शॉप आहे बाजूच्या साईडला दुकान। आईस्क्रीम आहे का? आईस्क्रीमचं? मी कोल्ड्रिंक सप्लाय, कोल्ड्रिंक सप्लाय करतो। काय कसं काय तुम्ही इकडे टेस्ट केलं, तुमचं कसं आहे? डेली इथलं जर जेवण घेते म्हणजे टेस्टी आहे म्हणून ना, डेलीचंच आहे माझं। बाकी तुमच्या इकडच्या एम्प्लॉय सोबत क्वालिटी क्वांटिटी एक नंबर आहे। ओके ओके। आणि रेट पण एकदम व्यवस्थित रिजनेबल, क्वालिटी चांगली, क्वांटिटी जास्त आहे। थँक्यू थँक्यू। तिकडे यांचे स्टाफ पण आहेत, छान आहे, सगळ्यांनी सर्विस पण भारी केली एकदम। थँक्यू थँक्यू सगळ्यांना। उभे दिला आमच्या पार्टनरचे मुलगा आहे। अच्छा अच्छा, लय छान आहे, लय छान आहे। म्हटलं होतं फेरी मला लागते तसे नाही ना। नाही, हम लोग का रोज एक है, आज भी खाने के लिए आए, और बहुत अच्छा होटल है, और कभी कुछ गर्मी नहीं रहा तो 3 पीस का भी मिलता है, बहुत अच्छी फैसिलिटी देते। तो 3 पीस में चिकन दबंग हंडी ऐसा लेने जाएंगे तो 250 रुपया लगता है, इधर 120 में मिल जाता है अच्छे से अच्छा खाना। मतलब जैसा अपने को साइज चाहिए क्वांटिटी चाहिए उतना मिलता है? जैसा क्वांटिटी चाहिए वैसा मिलता है, जो चाहिए बना के मिलता है। रात में 1 बजे भी आएंगे तो सब मिल जाता है, कुछ प्रॉब्लम नहीं रहता। इकड़े फेमस पाना है, पाना बघा कलरफुल पाना, इकड़े फ्लेवर। इकड्यांच्या हॉटेलच्या बाहेर असं एक शॉप आहे जिकडे तुम्हाला गॉगल वगैरे घड्याळ टोपी असे तुम्हाला मिळतात, आणि पान वगैरे असं आयटम इकडे मिळतात। तो मित्रांनो, आम्ही इकडे फायनली आलो। शपवान भाईने आम्हाला इन्व्हाइट केलं होतं, फिश मार्केटमध्ये भेट झालेली आमची तळोजा फिश मार्केटला। तर त्यांना म्हटलं ठीक आहे काहीतरी येईन, दिवाळीच्या अगोदर भेटलेले, पण ते नंतर काहीतरी दिवस तर येतो ना, तसा दिवस हा आला, आम्ही आलो फॅमिलीसोबत। त्यांनी इन्व्हाइट केलेलं आणि अन्नाला म्हणा प्रांजीप्रत घरात सगळ्यांना आवडलं खूप, त्यांची पूर्ण स्टाफ, त्यांचे फॅमिली मेंबर्स, त्यांचे मित्रमंडळी, शेजार ठिकाणचे शॉपवाले खूप चांगले आहेत। तर आम्ही कधीतरी प्लॅन करू नेक्स्ट टाइम कधीतरी यायचं, पण ओवरऑल जेवण वगैरे भारी वाटलं। तुम्हाला आम्ही सजेस्ट करू की तुम्ही इकडे नक्की या जेवायला, आणि जेवणाचा क्वांटिटी क्वालिटी आणि रेट पण रिझनेबल आहे। सो एकदम रोडच्या बाजूला पण आहे, पार्किंग आहे, सगळी सुविधा आहे, पनवेलपासून जवळ पण आहे, कामोठे खारघर इकडे जवळपास तुम्ही कळंबोली म्हणाल तर तिथून पण जवळ आहे आपल्याला। तर कधी पण या, शपवान भाईचा नंबर पण तुम्हाला इकडे देतो मी, आणि तुम्ही बिंदास या, तुम्ही होम डिलिव्हरी पण आहे जवळच्या आसपासच्या परिसरात, आणि गुगल मॅपवरती पण ह्यांचं स्टार प्लॅन हॉटेल तुम्ही सर्च करा तर तुम्हाला ॲटोमॅटिक तिथं गुगल मॅप पण दिसतं, तुम्ही कसं पद्धती तुम्हाला सगळं समजणार। तर हा व्हिडिओ आम्ही संपवतो इकडे। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आणि चॅनलमध्ये नवीन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तुम्हाला आणखी असे नवीन नवीन हॉटेलचे रिव्ह्यूज वगैरे तुम्हाला नक्की देऊ, जेणेकरून तुम्हाला हेल्प होईल तिकडे गेल्यानंतर काय काय मिळतं वगैरे। चला तर मित्रांनो, भेटूया पुन्हा शकले तरी व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टाटा, सेफ, टेक केअर, स्वतःची काळजी घ्या, बाय टाटा, सी यू बाय बाय बाय।